भारतीय मानवाधिकार परिषदेच्या व्यापार आणि मानवाधिकार नाशिक जिल्हाध्यक्षपदी प्रसाद भालेराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख यांनी सोमवारी प्रसाद भालेराव यांना नियुक्तीपत्र दिले. प्रसाद भालेराव हे गेल्या काही वर्षांपासून मानवाधिकार परिषदेचं सक्रिय कामकाज पाहत असून त्यांची सर्वानुमते व्यापार आणि मानवाधिकार जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रसादच्या निवडीचे शहर व परिसरातून स्वागत होत असून आगामी काळात मानवाधिकार परिषदेतर्फे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया प्रसाद भालेराव यांनी दिली. प्रसादची सर्वानुमते निवड झाल्यानं खासदार हेमंत गोडसे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या निवडीचं स्वागत केलं. भारतीय मानवाधिकारांच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसाद भालेराव यांची निवड झाली. निश्चितच प्रसाद भालेराव यांचं सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे आणि निश्चित ते या पदाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करतील. त्यांच्या भावी वाटचालीस मी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार सुहास कांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, प्रसाद भालेराव, सागर खताळे, सचिन भडके, रोशन गांगुर्डे, संदीप खताळे, शुभम करमासे, शिवम पाटील, पवन बागुल, नयन झगडे, अरबाज शेख, अनंता शिरसाट आदींनी या प्रसंगी प्रसाद भालेराव यांना शुभेच्छा दिल्या. अमोल सोनवणे, न्यूज इंडिया 27, नाशिक.